नमस्कार, मी डॉक्टर सुचिता देशमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ, मेडिलिव हॉस्पिटल, नाशिक. आज आपण बघूया की मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणजे काय. मैत्रिणींनो, रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रियांच्या आयुष्यातला एक अविभाज्य असा भाग आहे. प्रत्येक स्त्रीला ह्याच्यातनं जावं लागतं, त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जर आपल्याला ज्ञान असेल तर आपण सहजच हा पिरियड क्रॉस करू शकतो. स्त्रियांमध्ये जन्मापासून ते जसं जसं त्यांचं वय वाढतं, शरीरात असलेल्या बीजाशयामध्ये जे काही बीज असतात, हे असंख्य बीज असतात, लाखांमध्ये बीज असतात, पण वयानुसार ह्या बीजांची संख्या हळूहळू कमी होत जाते. आणि एक वेळ अशी येते की बीज तयार होणं बंद होतं, परिणामतः त्याच्यामुळे तयार होणारी जी काही हार्मोन्स आहेत, म्हणजेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, ह्यांचंही तयार होण्याचं प्रमाण हे बंद होतं आणि मासिक पाळी येणेही बंद होते, ज्यालाच आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतो. म्हणजेच स्त्रियांमध्ये जर लागोपाठ 12 महिने वर्षभर जर पाळी आली नाही तेव्हा आपण मेनोपॉज आलं असं म्हणतो. आता हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे मासिक पाळीला नियमित करणारे हार्मोन्स आहेत, हे आपल्या शरीरासाठी, प्रत्येक अवयवासाठी हे महत्त्वाचे आहेत. आणि शरीराला या हार्मोन्सची सवय झालेली असते. जेव्हा हे हार्मोन्स तयार होणं बंद होतात, परिणामतः त्याची लक्षणं आपल्याला दिसतात, ज्यालाच आपण मेनोपॉझल सिम्टम्स म्हणतो. पण मग मेनोपॉज हा सडनली येतो का? तर नाही. मेनोपॉज येण्याचं एक साधारण वयोगट असं आहे की 45 ते 55 वर्ष. पण 45 अगोदर, साधारणतः 40 नंतरच ह्याची लक्षणं ही दिसायला लागतात. म्हणूनच आपण त्याला पेरीमेनोपॉझल सिम्टम्स असं म्हणतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी. आता काही जणींमध्ये पाळी ही अनियमित व्हायला सुरुवात होते जेव्हा मेनोपॉज येणार त्याच्या 2 ते 4 वर्ष अगोदरच, म्हणून त्याला आपण पेरीमेनोपॉझल सिम्टम्स म्हणतो. तर इरेग्युलर म्हणजे साधारण 1.5 ते 2 महिन्यानंतर किंवा 4 ते 6 महिने पिरियड येत नाही, कधी इरेग्युलर असते, कधी ती रेग्युलर होते, इवन अमाऊंट ऑफ ब्लिडिंगमध्येही तसाच फरक पडत असतो. इस्ट्रोजन हार्मोन्स हा फक्त मासिक पाळीवरच डिस्टर्ब नाही करत, तर त्याचा जो आपल्या शरीरावर एक चांगला इफेक्ट असतो, आपल्या बोन्स, मसल्स, इवन कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम्स, हार्टवर एक चांगला इफेक्ट असतो, तोही कमी व्हायला लागतो. आणि त्याच्या परिणामतः काही सिम्टम्स आपल्याला दिसतात, जसं की गर्भाशय आणि युरिनच्या बाजूला जे मसल्स असतात त्याच्यावर एक प्रोटेक्टिव्ह इफेक्ट हार्मोन्सचा असतो. आणि जसं हार्मोन्स कमी व्हायला लागतात, तसं युट्राईन प्रोलॅप्स होणं किंवा युरिनमध्ये इनकॉन्टिनन्स किंवा त्याच्यावर कंट्रोल न राहणं, शिंक किंवा खोकला आल्यावर युरिन लीक होणं, असे सिम्टम्स पेशंटला जाणवायला लागतात. इस्ट्रोजन हा वजायनल ल्युब्रिकेशनसाठी सुद्धा महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामुळे इस्ट्रोजन डेफिशियन्सीमध्ये वजायनल ड्रायनेस पेशंटला होते. परिणामतः युरिनरी ड्रायनेस, वजायनल ड्रायनेसमुळे तिथले इन्फेक्शनचे प्रमाण वाढलेले असते, सेक्शुअल डिस्टर्बन्सेस होतात, कट्स येतात सेक्शुअल रिलेशनच्या दरम्यान. अशा वेळेला पेशंटला काही ल्युब्रिकंट्स वापरणं, जेल वापरण्याचा सल्ला आम्हाला द्यावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हटलं म्हणजे की बोन्स आणि आपले हार्ट ह्याच्यावरचं जो काही प्रोटेक्टिव्ह इफेक्ट हार्मोन्सचा असतो तो लॉस होतो. परिणामतः पोस्ट मेनोपॉझल विमेन्समध्ये हार्ट डिसीजचे प्रमाण, हायपरटेन्शनचे प्रमाण वाढते. तुम्ही ऐकून असाल की यंग लेडीजमध्ये हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण हे खूप कमी असते ॲज कम्पेअर्ड टू मेन. हे फक्त इस्ट्रोजनच्या प्रोटेक्टिव्ह इफेक्टमुळे, इस्ट्रोजनचा इफेक्ट लॉस झाल्यामुळे बोन्स कमकुवत होतात, फ्रॅक्चर होण्याची शक्यताही वाढलेली असते. इस्ट्रोजनचा एक चांगला इफेक्ट हा आपल्या स्किन, हेअर्सवरही असतो, त्याच्यामुळे मेनोपॉजच्या दरम्यान रिंकलिंग होणं, हेअर्स लॉस होणं, इवन ब्रेस्ट सॅगिंग होणं हेही दिसून येतं. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की मेनोपॉज हा एक अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाला त्याच्यातनं जावं लागतं, त्याच्यामुळे हे सिम्टम्स, हे लक्षणं ह्यांचं आपल्याला ज्ञान असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त त्या पेशंटलाही नाही, इतर घरच्यांनासुद्धा, घरच्यांच्या इतर मंडळींनासुद्धा त्याचं जर नॉलेज असेल तर नक्कीच ते पेशंटला मदत करू शकतात ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी. मेनोपॉजबद्दल तुम्हाला काहीही शंका असली तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता.